भिवंडी तालुका के पुरना गांव प्रीति पेट्रोल पंप के सामने साई दर्शन बिल्डिंग में मनसे थाने जिला महिला अध्यक्षा कामिनी खंडागले के जनसंपर्क कार्यालय तथा खंडागले अमृत तुले चाय का उद्घाटन मान्यवरों के करकमलों द्वारा रिबन काटकर बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस उद्घाटन समारोह के शुभ अवसर पर मनसे प्रदेश उपाध्यक्ष डीके महात्रे, थाने पालघर जिला अध्यक्ष अविनाश जाधव, थाने जिला ग्रामीण संघटक मदन अन्ना पाटिल, भिवंडी लोकसभा जिला अध्यक्ष शैलेश बिड़वी, परेश चौधरी, वनीता ताई शिंदे, शुभांगी गवारे सहित भारी संख्या में मान्यवर तथा पुरना गांव के ग्रामस्थ मंडल उपस्थित थे। आमच्या शुभेच्छा त्यांच्या सोबत असतील। एक नवीन व्यवसाय आणि राजकारणाची सुरुवात ज्या कार्यालयातनं करणार आहे अशा दोन्ही गोष्टींचं त्यांनी आज समन्वय साधलं आणि आज हे उद्घाटन ठेवलेलं आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आम्ही सगळेच पदाधिकारी काहींच्या सोबत आहोत आणि भविष्यात एक उत्तम वाटचालीसाठी आम्ही सगळेजण त्यांना शुभेच्छा देतो। आज इथं पुरना गाव महिला सेनेचं कार्यालय आणि खंडागले अमृत तुले चहा या दुकानाचं उद्घाटन, दोन्ही कार्यक्रम आता म्हणजे उद्घाटन झालेले आहेत आणि दोन्ही म्हणजे खंडागलेच्या अमृततुल्य आहेत। आता आम्ही टेस्ट घेतली नाही फक्त आम्ही आणि आम्हाला मला आशा आहे की त्यांचं निश्चितच चांगलं असेल आणि लोक स्वतःचं ब्रँड तयार करतात म्हणजे लोकांचे ब्रँड विकत घेतात। त्यांनी खरं त्यांचं अभिनंदन याच्यासाठी करतो आहे की त्यांनी स्वतःचा ब्रँड तयार म्हणजे आत्मविश्वास असेल तर कोण हे करू शकतं। त्या पुन्हा अभिनंदनास पात्र आहेत। तसंच हे मनसेचं कार्यालय महिला सेनेचं कार्यालय नव्हतं मला आणि मला अपेक्षा आहे की मॅडम आता जास्तीत जास्त वेळ त्या महिलांच्यासाठी देतील, त्यांच्यासाठी पक्षासाठी म्हणजे बांधणीसाठी देतील आणि ह्या कार्यालयात नेहमी महिलांची गर्दी असेल एवढं चांगलं काम ह्या कार्यालयातून होणार असं शुभेच्छा देतो आहे। कार्यालयात सगळ्या पाहुण्यांचं मी अभिनंदन करेन की त्यांनी वेळात वेळ काढून कोरोना असताना सुद्धा इतका वेळ काढून सगळ्यांनी माझ्या उत्स्फूर्त मला ताकद दिलेली आहे। तसंच त्यांची जी इच्छा आहे ते जे बोलले त्या प्रत्येक शब्दाला खरं उतरण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करेन आणि खंडागळे ब्रँड हा स्वतःचा ब्रँड आपण मराठी माणसाने काहीतरी केलं पाहिजे, दुसऱ्याचं ब्रँड घेण्यापेक्षा आपण स्वतःसाठी काहीतरी केलं स्वतः केलं पाहिजे। आणि आज हे सांगायला की आजच ओपनिंग करते आणि माझ्याकडे 3 लोकांनी मागणीसुद्धा केलेली आहे की आम्हाला तुमचा ब्रँड हवा आहे, त्यांना आम्ही चहा टेस्टिंगला दिला होता। तर याच्या पुढची वाटचाल आता बघूया, पुढे सगळ्यांच्या आशीर्वादाने चांगलीच होईल। यश खंडागले का जन्मदिन भी केक काटकर बड़े हर्षोल्लास के साथ मनाया गया और सभी मान्यवरों ने यश खंडागले को जन्मदिन की शुभकामनाएं दी और लंबी उम्र की कामना की। आइए देखें इसकी एक रिपोर्ट।